देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। वन से लगे खेतों में जानवरों के हमलों की घटनाएं आए दिन घटती रहती है, जिससे ग्रामीणों को जान हथेली पर रख खेतों में काम करने जाना पड़ता है। उसी प्रकार मोहाड़ी तहसील के ग्राम डीवरवाड़ा में दिल दहलाने वाली घटना सामने आई है। अपनी मां के साथ खेतों में बकरियां चराने के लिए गए 9 वर्षीय बालक पर जंगली सुअर ने हमला किया। इस हमले में बालक गंभीर रूप से जख्मी हो गया। बालक को उपचार के लिए भंडारा जिला अस्पताल में भर्ती करवाया गया था, किंतु परिजनों ने ऐसा आरोप लगाया है कि बालक का जिला अस्पताल में योग्य उपचार न होने से उसे निजी अस्पताल में भर्ती करवाया गया। उक्त बालक का नाम अनिकेत बलवंत वनवे, उम्र 9 वर्ष है। वह अपनी मां के साथ खेतों में बकरियों को चराने ले गया था। बकरियों को चराने के दौरान नाले में छुपकर बैठे जंगली सुअर ने अचानक हमला किया। हमले की जानकारी मिलते ही किसान दौड़कर भाग आया और अनिकेत को उपचार हेतु अस्पताल में भर्ती करवाया। परिजनों ने आरोप लगाया है कि वन विभाग को घटना की पूरी जानकारी दी गई, लेकिन वन विभाग ने इस पर कोई भी प्रतिक्रिया न देते हुए कोई कार्रवाई नहीं की गई। उन्होंने बताया कि इससे पहले भी गांव में ऐसी घटनाएं घटित हो चुकी है, जिसमें एक बालक की मृत्यु भी हुई है। बालक के परिजनों ने मांग की है कि वन विभाग में जंगली जानवरों का जल्द से जल्द बंदोबस्त करे। शेतावर आली होती बकऱ्या घेऊन सोनेरी, तो आपल्या मम्मी सोबत आला होता मुलगा। मग माझ्या बकऱ्या दिसल्या तर त्याची बकरी आली माझ्या शेरीमंदी, तसंच मग नाका मुलगा किती बोरीच्या झाडाजवळ गेला, शेरी गेली तर तसंच पडला, डुक्कर निघला जोडातून, तसंच मारलं त्याचं पोट चिरलं। आई म्हणते मी मरण पावलो, म्हणते आता वाचू नाही सकत, म्हणते आता मी म्हणलो तसंच मग नाका तो जात नव्हता हटत होत्या ज्याजवळून प्राण डुक्कर, तर मग छुले छुले केलो। लहानसा कुत्रा होता आमच्यासोबत, तर कुत्रा मग पाहून सोनेर तो हटला थोडासा डुक्कर, आणि मग तसाच नका बिवस पडला। मी बी मला चक्कर आल्यासारखा वाटला, मी बी रडलो खूप, ओरडलो या बाया म्हणून सोनेरी। तसंच त्या कैलासजी सोलंकी हे आले, त्यांच्या गाडीवर मारला, त्या मुलाच्या पोटाला बांधला गमच्या, तसाच रखून लागले, त्याचे दोन्ही हात भिजले, कपडा फाटला, गमच्या भिजला पूर्ण रक्त काही, मग नाही का कसा होईल बा म्हणून सोने विचारात पडला। तसाच कैलासजी सोलंकी आले, गाडीवर मांडला तिजाऱ्याच्या, तसंच हॉस्पिटल त्याला हलवलं। माझे पूर्ण नाव बलवंत अभिमनवणे, मुक्काम ढिवराडा, पोस्ट मांडवी, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा। मी या ढिवराड्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे। हा अनिकेत वनवे हा माझा मुलगा आहे, मी त्याचे वडील आहे। माझ्या इथं आणि त्या रानडुकरांनी माझ्या पोराचे पोट फाडले। पोट फाडल्यानंतर मला एका व्यक्तीने म्हणजे कैलास श्यामसिंह सोलंकी यांनी मला कळविले फोनद्वारा। मी तसेच लगेच घरून निघाले गाडी घेऊन आणि आपल्या गाडीवर म्हणून सामान्य रुग्णालय भंडारा इथं ॲडमिट केलं। तिथं ॲडमिट केल्यानंतर मी जाधवसाहेब फॉरेस्ट वनरक्षक यांना माहिती दिली, तरी पण माहिती दिल्याच्यानंतर कोणताही अधिकारी तिथं न आल्यास त्यानंतर तिथं माझ्या मुलाची ट्रीटमेंट नाही चांगली झाली, त्यामुळे आम्ही तिथून भूपेंद्र धुर्वे प्रावळे दवाखाना आहे तिथं आम्ही ॲडमिट केलो। आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचे वनरक्षक अधिकाऱ्यांनी येऊन तिथं ढुंकून बघितलं नाही की या मुलांची काय व्यवस्था आहे काय नाही, असे कोणत्याच प्रकारे असं म्हणजे घडून आलेलं नाही आहे। आणि वनरक्षक अधिकारी जे आहेत जाधव साहेब त्यांना कळविलेलं आहे, त्यांनी म्हटलं की मी आता समोरची पुरुषीन करीन, पण त्यांनी अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा कोणतीही काही केले नाही, पंचनामा वगैरे घेऊन तिथं की त्या मुलासोबत भेट देऊ शकलं नाही किंवा त्यांच्या कोणत्याही प्रकारचे अधिकारी येऊ शकले नाही। आज बरं वागवलं की माझा मुलगा थोडंच ठीक आहे, नाहीतर माझा मुलगा गमावला असता। आणि माझ्या मुलाची म्हणजे दिशा म्हणजे त्यांची अवदशा बघून मला असं जीव धरून होत नाही, तरी पण त्यांनी वनरक्षक अधिकाऱ्यांनी येऊन काहीतरी मला मार्गदर्शन सांगावं, पण त्यांनी कोणत्याही प्रकारे सांगितलं नाही। आणि त्यांनी आपल्या ह्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मी त्यांना विनंती करतो। जे वाल कंपाऊंडच्या ते असे बरेचसे त्यांनी मागण्या होत्या, मागल्या आम्ही केला, पण त्यांच्या असं ते महसूल विभागामधून काहीतरी ते कंपाऊंड करू म्हणतात, आमचे जनावर कधी मरतील म्हणतात, ते आपल्या फॉरेस्टमधून न करता आमच्या या महसूल विभागातून करतो म्हणतात, पण ते आम्ही त्यांना शेतकऱ्यांना रोखला, शेतकऱ्यांना बऱ्याचं नुकसान झालं असता, जनावरांना पाणी पाजण्याकरता तिथं पाणी आणण्याकरण्याकरता। आणि या आमच्या गावच्या बऱ्याचशा केसेस झाल्या, वाघांनीसुद्धा एका माणसा एका 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं। आणि असे बकरी शेळ्या
गाई वगैरे असे बरेचसे आमच्या गावच्या लोकांचे म्हणजे खाल्लेले आहेत वाघांनी। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए YouTube, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही YouTube चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और Google Play Store से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।